हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. सोनाच्या रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत भरलेले कारले. हे इतके सोप्या पद्धतीने आम्ही केले आहेत आणि इतके छान टेस्टी लागतात, कडू तर बिलकुल लागत नाही. तुम्ही कारल्याच्या प्रेमात पडाल अशी ही रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा. तर चला बघूया ह्याची रेसिपी. सगळ्यात अगोदर आपण छोटे छोटे कारले एका सारखे असे निवडले आहेत, त्याला स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि नंतर साफ करून असं मधातून कापून घेतलं आहे. हे एका बाजूनेच कापून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आतमधले जे बी असतात ना आणि थोडासा गर ते काढून घ्यायचं आहे, कारण की आपण ह्याच्यामध्ये आपण स्टफिंग करणार आहोत. समजा तुमच्याकडे असे छोटे कारले नाहीत तर तुम्ही मोठ्या कारल्यांनासुद्धा अर्धे अर्धे करून ही रेसिपी फॉलो करू शकता. हे बघा, आपण सगळे कारले असे छान साफ करून घेतले आहेत आणि ह्याचे पॉकेट्स तयार केले आहेत. आता एक चमचा हळद आणि एक चमचा मीठ समान प्रमाणाने घेऊन मिक्स करून ह्याच्यामध्ये 2 ते 3 चिमट भरून असे आपण रब करून घेणार आहोत, लावून घेणार आहोत. ह्याच्याने काय होईल की कारल्याचे जे कडूपणा आहे ना ते निघून जाईल आणि कारल्यांनासुद्धा छान टेस्ट येईल. हे लावून झाल्यानंतर आपण 5 मिनटं ह्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊत. तोपर्यंत एका मोठ्या कढाईमध्ये 1/2 वाटी मी शेंगदाणे घेतले आहेत, हे छान असंच भाजून घेणार आहे मी. शेंगदाणे थोडेसे लालसर झाले की ह्याच्यामध्ये 1/2 वाटी खोबर टाकणार आहे. तुम्ही खिसून जरी घेऊ शकता, मी हे तुकडे टाकले आहेत. हे थोडेसे लालसर झाले की आपण 5 ते 7 लसणाच्या कळ्या टाकणार आहोत, हे पण छान असं भाजून घेणार आहोत. आणि मग गॅस बंद करून मी तीळ टाकले आहेत किमान 1/2 वाटी, हे पण छान असं भाजून घेणार आहोत. तीळ टाकायच्या अगोदर गॅस बंद करून घ्या, तीळ लवकर भाजून जातात. आता एका पातेल्यामध्ये मी 1/2 वाटी तेल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा जिरा टाकला आहे. ते तळतळले की आपण आपले कारले त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि थोडंसं असं तेलामध्ये टॉस करून त्याला झाकून शिजून घेणार आहोत. हे बघा, छान तेलामध्ये सगळीकडून परतून झाले तर आपण ह्याला 5 मिनटासाठी झाकून शिजून घेणार आहोत. कारल्यांमध्ये मीठ असल्यामुळे ते चांगले शिजून जातील. मध्ये मध्ये झाकण काढून थोडंसं असं वरखाली करून घ्या, म्हणजे कारले सर्व बाजूनी छान तळले जातील. आपल्याला कारले 70% शिजून घ्यायचे आहेत. ते कसं कळणार? जेव्हा आपण कारल्याला थोडंसं असं दाबून बघणार तेव्हा हे थोडेसे असे कडक लागायला पाहिजे. आणि ह्या स्टेजला आपण गॅस बंद करून घेणार आहोत. आता शेंगदाणे, खोबर, तिळाचं जे मिक्सर आहे ना त्याला थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत. त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट असं आपण टाकणार आहोत. हे तुम्ही प्रमाण वर खाली तुमच्या चवीअनुसार करू शकता. हे बघा, ग्राइंड करून किती छान एक असं पावडर झालं आहे. हे तुम्ही असंच चटणी म्हणून सुद्धा खाऊ शकता, खूप छान लागते. हाच मिश्रण आपण कारल्यांमध्ये छान असं स्टफ करणार आहोत. कारल्यानं पूर्णपणे असं भरून घेऊता. हे बघा, असं पूर्णपणे भरून घ्यायचं आहे. कारले आता थोडे नाजूक झाले आहेत म्हणून थोड्या हलक्या हाताने छान भरून घेणार आहोत. सगळे कारले भरून झाल्यानंतर त्याच पातेल्यामध्ये आपण हे कारले वाफून घेणार आहोत. कारले पण अर्धवट शिजलेले आहेत आणि ते पावडरसुद्धा भाजून घेतलेलं आहे, म्हणून जास्तीत जास्त 3-4 मिनटामध्ये हे आता आपले स्टफ्ड कारले तयार होतील. हे बघा, 3-4 मिनटानंतर छान वाफून झाले आहेत आणि कारले पण छान शिजले गेले आहेत.
कारले आपले छान शिजले आहेत, आता गॅस बंद करून घेऊता। वाव किती छान झाले आहेत ना, हे बघा आपले कारले तयार झाले आहेत। हे बिलकुल कडू लागणार नाहीत, हे माझी गॅरंटी आहे। हे वरण भातासोबत नसता असं जरी खाल्लं तरी खूप छान लागतील। सोनाशास रेसिपीजमध्ये असेच नवीन नवीन पदार्थ बघण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा। थँक्यू।